थैंक यू व्हेरी मच धन्यवाद धन्यन्मानिय आमदार किसनजी कतोरे साहेब साहेब मनपूर्वक आपलं स्वागत आहे आज या सोहळ्यात मी विनंती करतो आपणास की आपण या मायेनं भरलेल्या भूमिपुत्रांच्या सोहळ्यामध्ये आपल्याला आपण शुभेच्छा द्यायच्या जोरदार टाईम स्वागत करूया आपले लाडके आमदार किसनजी कोत्रे साहेब महोत्सव बदलापूर दोन हजार बावीस एक आगळ्या वेगळ्या एका चांगल्या विचारातून घडवलेल्या या अग्री महोत्सवाला उपस्थित असलेले ज्यांनी ही सुरुवात केली ते आमचे सहकारी वामनजी मात्रे आमचे युवाचे दुसरे मात्रे, पंकजी मेहर या का मंडळाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेशजी पाटील अनिलजी वाईले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपण सर्व कलाकार आणि माझ्या बदलापूर वासीओ हो। खरं म्हणजे हा कार्यक्रम करत असता बदलापूरची ही पर्वणी या माझ्या मायभूमीमध्ये होते याचा मला स्वतःला अभिमान आहे एक वेगळं चित्र घेऊन ज्या आपण समाजाच्या माध्यमातून एकत्र करण्याचा प्रयत्न करतो त्या टायमाला निश्चितपणे एक वेगळं वैभव तुमच्या आमच्यामध्ये उभं राहते समाजाला दिशा देण्यासाठी काही गोष्टी करण्याची जी गरज असते त्या माध्यमातून एकत्रितपणे हा समाज व्हावा ही भावना खऱ्या अर्थाने या आग्रे महोत्सवाच्या माध्यमातून आहे आणि कोणाच्याही मनामध्ये अशा प्रकारचा विचार येऊ नये की बदलापूर हे केवळ आग्रे समाजाने त्यासाठी केलेलं आहे का तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्र करण्यासाठी ही एक वेगळी पर्वणी आपल्यासाठी केलेली आहे मला सूत्रसंचालन करणारे सांगितलं की या मायभूमीमध्ये लढवलं आहे आणि या मायभूमीच्यामुळं आग्रे समाजाने मला वेगळा विचार या बदलापूर वाशियांच्या बाबतीमध्ये आमच्याही सर्वांच्या मनामध्ये आहे एक बदलणारं शहर ज्या वेळेला बदलतंय त्या टायमाला सगळ्याच बाबतीमध्ये आपण बदल घडवावा आणि तो महोत्सवाच्या माध्यमातून घडतोय याचा अभिमान तुम्हा बदलापूर वाशियांना आहे हे निश्चितपणे नमूद करावं असं वाटेल एक चांगल्या विचारातून आज मी मगापासनं पाहिले सगळे कलाकार वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं नाव लौकिक कमवलेले त्यांनी सुद्धा इथं बदलापूर वाशियाना ही एक खूप मोठी पर्वणी देण्याचा या महोत्सवाच्या माध्यमातून तयार केलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून ज्या वेळेला या अशा प्रकारचा समाज एकत्रित होतो त्या टायमाला मी कार्यक्रम पत्रिकेमध्ये सेठ पाहिलं अग्री समाजासाठी एक हॉल काहीतरी बांधण्याचा आपण प्रयत्न करता अग्री भवन तर त्याच्यामध्ये आमदार ज्या माझा हिस्सा जो मागाल तो माझा हिस्सा तुम्हाला निश्चितपणे दिला जाईल आपण जे मागाल त्या पद्धतीने आपण नियोजन करू कारण शेवटी समाजाला मी ज्या ज्या वेळेला गावामध्ये किंवा बदलापूरमध्ये असेल किंवा बाहेर जात असेल त्या टायमाला लहान समाज असेल त्यांनासुद्धा माझी ही सूचना असते की तुम्ही संघटित व्हा आपल्या समाजासाठी काम करा आणि आपल्या समाजासाठी आमची कुठं मदत लागत असेल ती जरूर आपण घेतली पाहिजे मग त्यामध्ये कुठल्या समाजाचा आहे हा विचार करून चालणार नाही प्रत्येक समाजाची समाज होऊनं ही आपापल्या परिसरामध्ये व्हावीत आणि एक समाज संघटित झाला तर विकासाला अजूनही मला दिशा देण्यासाठी ताकद तयार होईल या बदलापूरचा वैभव तुम्ही आम्ही सगळेजण पाहतो अजूनही पुढं जाण्यासाठी सध्या सरकारमध्ये बदल झाल्यामुळं राहिलेले सगळे प्रकल्प मग मेट्रो असेल अन्य सगळ्या काही सुविधांचे प्रश्न असतील पाण्याचा महत्वाचा प्रश्न आहे हा सगळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब या दोघांच्याकडून आपण सगळ्यांनी यशस्वी होऊ आणि या बदलापूरला दिशा निश्चितपणे देऊ अशा प्रकारचंही तुम्हाला मी आश्वासन देतो मनापासून आगरी महोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेल सूत्रबद्ध आणि एकदम शिस्तीमध्ये चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम करून खरं म्हणजे अजूनही मला वाटतं कालावधी वाढवला तर चांगला होईल असं वाटतंय आणि त्या <laughs> पुढच्या वर्षाचा ऐवजी पाच दिवसाचा करावा अशा प्रकारची मी सूचना करतो आणि शेवटी निश्चितपणे दोन दिवस माझ्यावर ठेवलं तरी चालतील कारण त्याला काही फरक आमच्या बदलापूर ही एक चांगल्या प्रकारची उभी राहते आणि निश्चित चांगल्या विचारातून आपण हे घडलं पाहिजे पुढल्या वर्षी हे ग्राउंड सुद्धा आपण तुमचा कार्यक्रम होण्याच्या अगोदर एक चांगल्या प्रकारचं चा त्याला डेव्हलप करतोय पुढल्या वर्षी हे हा त्रास तुम्हाला कमी होईल कंपाऊंड पासून सगळ्या सुविधा त्यामध्ये मिळतील आणि त्यामुळं नक्कीच त्याचं काम चांगलं होऊन तुम्हाला